नमस्कार, जय शिवराय। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि बैलगाडा मालक चालक आणि बैलगाडा शौकीनांच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या बैलगाडा शर्यत बंदीविषयी आज महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री नामदार सुनीलजी केदारसाहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली। बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी याला उपस्थित होते। बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात खरं तर तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळते, कर्नाटकमध्ये कंबोला शर्यतींना परवानगी मिळते आणि असं असताना महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची परवानगी नाकारली जाते हे एका दृष्टीने पाहिलं तर नक्कीच खेदजनक आहे। आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये जी केस आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता ॲडव्होकेट आशिषजी कुंभकोणी यांच्याशी माननीय नामदार सुनीलजी केदारसाहेब हे स्वतः त्याचा पाठपुरावा करणार आहेत। त्याचबरोबर सातत्यानं संसदेमध्ये बैलगाडा शर्यत बंदी उठली पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार या नात्यानं सातत्यानं मी हे प्रश्न मांडतोय। सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार श्रीनिवाजी पाटील साहेब यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे। यामध्ये केवळ बैलगाडा शर्यत हा छंद नसावा, हा शौक नसावा, पण ग्रामीण अर्थजीवनाला चालना देणारं एक फार मोठं मॉडेल ठरू शकतं। त्याच पद्धतीनं खिलार या देशी गोवंशाचं रक्षण व्हावं, संवर्धन व्हावं यासाठी सुद्धा नक्कीच बैलगाडा शर्यतींचा एक विधायक आणि सकारात्मक असा विचार केला जाऊ शकतो। महाराष्ट्र सरकारनं यासाठी बैलगाडा शर्यतींसाठी एक कायदा जो तयार केलेला आहे याच्यामध्ये अनेक बाबींचा अंतर्भाव आहे। या कायद्याच्या अधीन राहून बैलांविषयी कोणतीही क्रूरता न आणता आपण कशा पद्धतीनं बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करू शकतो। आणि आता पशुसंवर्धन विभागाने एक समिती नेमली होती, त्या समितीने एक अहवाल जो सादर केलेला आहे तो म्हणजे बैल हा धावण्यासाठी सक्षम असलेला प्राणी आहे आणि घोड्यात असणारे काही जीन्स काही प्रमाणात हे बैलाच्या शरीरात सुद्धा आढळून आलेले आहेत। हा अहवाल सुद्धा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयातला हा लढा जास्तीत जास्त परिणामकारक रीतीनं देण्यासाठी सगळ्या बैलगाडा संघटना असतील, बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील, महाराष्ट्र राज्य सरकार असेल, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न यापुढे सुरू राहील। धन्यवाद। गेले 8 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बैलगाड्याचा प्रश्न हा एक भिजत घोंगडच आहे। आज महाराष्ट्राचे पशु आणि दुग्ध संवर्धन मंत्री यांच्याबरोबर अमोल कोले यांची या संदर्भात एक बैठक झालेली आहे। महाराष्ट्रातले जे बैलगाडा शौकीन आहेत, ज्यांच्याकडे आत्तापर्यंत ज्यांनी हे पशुधन सांभाळलेलं आहे, या संपूर्ण घडामोडीवर नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्याकडे नारायणगाव येथील एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत। आपण या बैठकीकडे कसे पाहता आणि एकंदर या ज्या संपूर्ण घडामोडीमध्ये 8 वर्षामध्ये आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या नक्की काय कोणत्या स्वरूपाच्या आहेत? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सांगायचा का, गेले 8-9 वर्ष झाली गाडा शर्यत बंद आहे संपूर्ण भारतात। बाकीच्या ठिकाणी सर्व शर्यती चालू आहेत, फक्त महाराष्ट्रातच बंद आहे। याचा आम्हाला अर्थच अजून लागलेला नाही, याचं काय कारण बो नेमकं, आमचे राज्यकर्ते कमी पडतात का काय, दुसरं काय कारण आहे हेच काही समजत नाही आम्हाला। आणि आमच्या ह्या गाड्या शर्यतीमुळं जे काही व्यवसाय, जी काही एका यात्रेची टर्नओवर साधारण 1 कोटीचा आहे पण तो पण ठप्प झालेला आहे। त्याच्यामुळं जे छोटे छोटे धंद्यावाले आहेत ते पण खूप अडचणीत आलेले आहेत, त्याच्यात हे लॉकडाऊन, याच्यामुळं काही विचारायचंच काम नाही। इतकी अवघड परिस्थिती होऊन बसली का आता काही, म्हणजे काय आमचं तर डोकंच चालायचं बंद झालं आहे। आणि एवढली बैलं सांभाळायची म्हणल्यानंतर प्रत्येकी बैला मागं 500 ते 700 रुपये खर्च आहे रोजचा। आजच्या झालेल्या बैठकीकडे आपण कसं पाहताय? आजची जी बैठक झाली जरा थोडीशी आशा निर्माण करणारी वाटते आम्हाला। मग आमच्या खासदार साहेबांनी जर त्याच्यात पूर्णपणे लक्ष घालून जर काही हालचाल केली तर गाडी 100% सुरू होतील असा एक आमचा अंदाज आहे। डॉक्टर अमोल कोले खासदार झाल्यापासून या संदर्भात काम करतायत, आपल्याला काय वाटते? अमोल कोल्हे खासदारांनी ह्यावेळेस पहिल्यांदाच चांगली मीटिंग घेतली व परशु जे मंत्री आहेत त्यांच्यावर पहिल्यांदाच मीटिंग घेतलेली आहे। इथून मागील माजी खासदार आहे यांचे, यांनी 10 वर्षे आले बैलगाड्यावाल्यांची फसवणूक केली, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सोडून परराज्यामध्ये पूर्ण बैलगाडे सगळे किंवा शर्यती असू जलीकट्टू असू हे सगळे चालू आहेत, पण ह्या खासदारांनी आम्हाला 10 वर्ष आले बैलगाड्यामध्ये फसवले, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या 2 टप्प्यात आणि जे पाठीमागचं जे सरकार आहे त्या सरकारने पण आम्हाला फसवलं। आणि आम्हाला ह्या सरकारकडे जे आत्ता झालेले नवीन सरकार आहे ह्या सरकारकडून थोडी आशा आहे आणि आम्हाला आमचे नवीन खासदार आहेत यांच्याकडून पूर्ण आशा आहेत का हे बैलगाडे चालू करतील
पण आता काय खासदारांनी समजा काम करायचं मागितलं तरी दुसरे जे मंत्री आहेत किंवा माजी खासदार विजदार असेल हे काय काम करून देणार नाही आम्हाला ही गॅरंटी आहे. पण आम्हाला या खासदारांकडून आशा नाही, यांनी बैलगाड्या चालू करावा एवढंच आम्ही सांगतो. आत्तापर्यंत सरकारने पाठीमागची आमची फसवणूक केलेली आहे, परंतु या खासदारांकडनं आणि या सरकारकडनं मात्र शेतकऱ्यांना आशा असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. अजूनही काही शेतकरी आहेत. या संपूर्ण 8 वर्षाच्या दरम्यान बैलगाडा शर्यत ठप्प असल्यामुळे बैल दावणीला बांधून आहेत. काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत, कशा पद्धतीने हे शेतकरी या बैलांना सांभाळत आहेत? हो, शेतकरी पोटच्या पोरा इतकाच बैलांना सांभाळतो. सगळ्यात पहिलं त्याची सकाळी उठलं का त्याला पहिलं बैलाच्या गोठ्यात जावं लागते. त्याचं बैलाचं तोंड बघितल्याशिवाय शेतकऱ्याचा आमचा दिवस चालू होत नाही. संध्याकाळी त्याचं आत बांधलाय का नाही हे बघितल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. पर राज्यात सगळीकडे गाडी चालू आहेत, बैलं पळवली जातात. महाराष्ट्रातच का नाही, हा आमच्या महाराष्ट्राच्या लोक गाड्यावाल्यांवर काय अन्याय आहे? याला कोण कमी पडते? सरकार कमी पडतात का आमच्या नेते लोक कमी पडतात? हाच आम्ही मोठं संभ्रमात आहे. आज खऱ्या अर्थानं पोटच्या पोराप्रमाणे या बैलांना सांभाळलं जाते. इतर राज्यामध्ये ह्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये या शर्यती सुरू आहेत, परंतु महाराष्ट्रामध्येच मात्र या संपूर्ण याच्यावर बंदी असल्यामुळे हे संपूर्ण जे लोक आहेत हे बैलगाडा शौकीन आहेत हे नाराज असलेले आपल्याला दिसून येत आहेत. अजूनही काही व्यक्ती आहेत या संपूर्ण गोष्टींकडे, या शर्यतींकडे आणि झालेल्या आजच्या ज्या काही बैठका आहेत या बैठकांकडे आपण कसं पाहताय? 2018 नंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती, पण आजच्या बैठकीनंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू होईल आणि काहीतरी ह्या गाडा विषयाला काहीतरी वाचा फुटल असं आम्हाला थोडीशी अपेक्षा वाढलेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे, जर का हा खेळ चालू झाला नाही तर 2 ते 3 वर्षात बैल नामशेष होण्याची शक्यता आहे आणि ही गोधन जी आहे आपली देशाची संपत्ती आहे ती नष्ट होणार आहे. याकडं सरकारने लक्ष देऊन गांभीर्याने हा विषय हाताळला पाहिजे. जर सरकारने या संपूर्ण घडामोडीकडे, या संपूर्ण गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही तर हे गोधन कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सरकारकडनं आणि या खासदारांकडनं या संपूर्ण मंडळींना फार आशा असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.